मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. हे तीळ आहे ते मी भाजून ठेवले. हे 1/2 किलो तीळ आहे. तर 1/2 किलो हा 1 कप आहे. त्या कपाने साधारणपणे 2 कपाला थोडं कमी म्हणजे 1.5 कप आणि हा चमचा एवढा भरला एवढे भरले. हा 1/2 कप चिक्कीचा गूळ आहे. जेवढे तीळ घ्यायचे तेवढा चिक्कीचा गूळ घ्यायचा. हा 1 कप आणि 1/3 कप एवढा गूळ भरला. मी मुद्दाम कपाने मोजून ठेवले तुमच्यासाठी. हे 1/4 ग्राम शेंगदाणे घेतलेत म्हणजे तिळाच्या 1/2 शेंगदाणे. तर ते 1/2 कप आणि 1/2 कप पाऊण कप भरलेत. तर 1/2 कपाचे मी म्हणजे शेंगदाणे भाजून घ्यायचे, सालं काढायची आणि त्याचे तुकडे करून ठेवलेत. आणि हे शेंगदाणे मात्र शक्यतोवर डाग वगैरे येऊन देऊ नका, मंद आचेवर चांगले पांढरे दिसतील असे भाजा. आणि 1/2 कपाचं मी कूट करून ठेवले. कूट घातलं की त्या लाडवाला फार छान चव येते, खमंग लागतात. हे खोबरं आहे. तर खोबरं शेंगदाण्याचं 1/2 खोबरं घ्यायचं म्हणजे हे 60 ग्राम खोबरं आहे. तर छोटी एक वाटी भरली तर ते 1/2 कप खोबरं आहे. खोबऱ्याच्या पाठी काढून, खोबऱ्याच्या वाटीच्या पाठी काढून ते किसून मग मी भाजले. आणि भाजल्यानंतर त्याचं मिक्सरमध्ये फिरवलेलं आहे. असं खोबरं घातल्याने पण लाडवाला खूप छान खमंग वास आणि चव येते. ही वेलची पावडर आहे. ही जायफळाची पावडर आहे. हे काजू बदाम पिस्त्याची एक मिक्स पावडर आहे. ती ऐच्छिक आहे, तुम्हाला हवं तर घाला, नाही घातली तरी चालेल. हे खोबरं कसं भाजायचं, ह्या रंगावर भाजायचं ते मी ठेवले. हे तीळ तुम्हाला कसे भाजायचे ते दाखवण्यासाठी थोडेसे ठेवले. आपल्याला तूप लागेल पाक करताना आणि पाणी लागेल. आपण ते थोडे तीळ जे ठेवलेत ते भाजायचे. हे तीळ आणि निवडून घ्यायचे. मी पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत आणि निवडण्यापूर्वी सुद्धा रव्याच्या चाळणीने तीळ चाळून घ्यावे. म्हणजे काय होतं, काही वेळेला अगदी बारीक गारेसारखा खडा असतो तिळामध्ये आणि मग लाडू खाताना ते लाड दाताखाली येतो म्हणजे कचकचतो. त्यामुळे ते रव्याच्या चाळणीने चाळून घेतले तर तीळ आणि मग निवडायचे. आता हे भाजून घेऊन आपण मग गुळाचा पाक करणार आहोत. हे कितपत भाजायचे ते मी दाखवते. हे तीळ भाजून झालेले आहेत. चांगले भाजले की लाडू चांगले लागतात. हे आता आपण ह्याच्यात मिक्स करायचे आणि गुळाचा पाक तयार करायचा. ह्या ज्या वस्तू आहेत, शेंगदाणे, खोबरं, हे दाण्याचं कूट आहे, हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि नंतर आपण पाकात घालणार. ही 1 चमचा भरून वेलचीची पावडर घातले. ही 1/2 चमचा जायफळाची पावडर आहे. हे 2 चमचे मी ही पावडर घालते चवीसाठी. आता हे कालवून आणि मग पाकात घालून लाडू बनवणार आहोत. आणि ते लाडू म्हणजे असा कट्ट तुकडा पडेल असे कडक बनायचे. त्यामुळे तो पाक कसा बनवायचा हे मी तुम्हाला विशेष करून दाखवणार आहे. म्हणजे ते चिवट वातड असे नाही होणार, एकदम कट्ट तुकडा पडेल असे लाडू होतील. त्या भांड्यात गूळ तो घालते. मुद्दाम थोडं मोठं भांडं घेतलंय म्हणजे मग चांगलं मोकळं मिळेल. ह्याच्यात 2 चमचे तूप घालणार आहे. आणि 2 चमचे पाणी घालणार आहे. जास्ती पाणी नाही घालायचंय, फक्त पाक होण्यापुरता म्हणून पाणी घालायचंय. आता आपल्याला हा पाक तयार करायचा आहे.
खूप मोठा गॅस नाही मी ठेवला, लहानच गॅस ठेवलाय, म्हणजे पाक करपायला नको म्हणून. आता तुम्हाला त्याची कशी टेस्ट घ्यायची आहे, मी ताटलीत पाणी घातलंय आणि त्याच्यात थोडा पाक घातलाय. पण हे बघा, आता हा असा चिकटतोय, म्हणजे पाकाची परीक्षा अशी की तो पटकीने बाजूला झाला पाहिजे आणि कडक झाला पाहिजे. त्यामुळे अजून थोडा पाक व्हायला पाहिजे, कारण हे अजून आपलं मऊ आहे. हे असं नाही चालणार, हे मऊ नको, ते कडक व्हायला पाहिजे अजून. तर अजून थोडासा पाक आपला व्हायला पाहिजे. थोडा रंग तांबूस येईल. आता ह्याला बघा कसा रंग बदलत चाललाय पाकाचा. आता काही जण काय करतात, चणेवाल्याकडे जे डाळे मिळतात ते पण घालतात. तुम्हाला आवडत असतील तर ते पण घाला, पण मी सहसा नाही डाळे घालत. हे असं एक दोन वेळा तरी आपण पाण्यात घालून बघायचा, म्हणजे मग आपल्या लक्षात येतं की पाक झालाय की नाही. हा सरकतोय पण अजून हा थोडा चिकट आहे, त्यामुळे अजून हा पाक झालेला नाही आहे आपला. तो पटकीने सरकणार आणि कडक होणार. नंतर आपण ताटलीत ते वाजवून पण बघणार, ती गोळी अशी टणकीने वाजली की मग आपण आपलं मिश्रण घालून लगेच लाडू वळायचे. लाडू वळायला वेळ नाही लावायचा, कारण नाहीतर ते कडक होईल, सुखं होईल आणि मग लाडू वळता येणार नाही. आता पातेल्यात तुम्ही जर जास्ती करायला घेतलेत तर पातेल्यातलं थोडंसं एखाद्या भांड्यात मिश्रण काढून घ्या आणि लाडू वळा आणि या पातेल्यावर झाकण ठेवा आणि थोडं थोडं मिश्रण काढून ते लाडू वळून घ्या. नंतर समजा सुखं झालं तर मग परत जरा छोटा गॅस पेटवून बारीक गॅस पेटवून त्याच्यावर गरम करून घ्या आणि मग परत ते उरलेलं वळा. पण लाडू मात्र सगळे एकदम वळायचे, ठेवून द्यायचं नाही ते, नाहीतर सगळं मिश्रण फार कोरडं होऊन जाईल आणि लाडू वळता नाही येणार. या पाकाचा रंग बघा आता बदललाय, थोडा तांबूस आलाय, पण काळा नाही करायचा, नाहीतर लाडू काळे काळे दिसतील. आपले लाडू दिसायला पण छान दिसले पाहिजेत, आपण हे लाडू सर्वांना वाटतो ना, त्यामुळे ते दिसताना पण चांगले दिसले पाहिजेत. असं दोन तीन वेळा तरी तुम्ही टेस्ट घ्या. आता हा पहा, हा लगेच सरकलाय. अजून एका दोन मिनिटात आपला हा पाक तयार होईल. हा झालेला आहे, हा पहा असा कसा फेस आल्यासारखा येतो आणि चांगला रंग पण बदलतो. थोडंसं पाणी घातलं की तो छान कट्ट जो तुकडा तुटतो तसा लाडू बनतो, पण फार पाणी घालायचं नाहीतर तुमचे लाडू चिवट मऊ असे होतील. आणि लाडू पूर्णपणे गार झाल्याशिवाय डब्यात नाही भरायचे मात्र. आता हे मी परत एकदा पाण्यात घालून बघते. आता बहुतेक आपला हा पाक झालेलाच आहे. हे पहा आता हा कसा लगेच बाजूला झाला आणि हा कडक पण झाला. हे पण आता हे मी ताटली दाखवतलंय, हे एकदम कडक झालंय. आता आपला पाक झालाय, गॅस मी बंद करते आणि ह्याच्यात पण मिश्रण घालताना पण हळूहळू घालत घ्यायचं, कारण आपण जरी मोजलेलं असलं तेवढं जात असलं तरी काही वेळेला आपलं चुकू पण शकतं, थोडं कमी जास्ती वस्तू होऊ शकते, त्यामुळे पाक कमी पडेल आणि मग लाडू खूप सुखासुखा होईल. हे असं लगेच कालवून बघायचं आणि त्याला लगेच तुम्हाला तार आलेली दिसेलच, म्हणजे आपला पाक जो आहे तो कडक झालाय चांगला. आणि हे जे मिश्रण आहे ते सर्व मिश्रण आता त्याच्यात
जाणार आहे. सर्वसाधारणपणे मी ज्या मापाने सांगितलं त्या मापाने तेवढं बरोबर होतं, पण मोजताना कधी कधी आपलं कमी जास्ती होऊ शकतं. आता हाताला तूप लावून चटका बसेल म्हणून, कारण हे गरमच वळायचे असतात, तर आपण असे लाडू वळायचे. तुम्हाला जी साईज हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही वळा. तिळाचा लाडू हा छोटाच असतो बहुतेक. अशा प्रकारे आता मी सर्व लाडू वळून घेते. तिळगुळ घ्या, गोड बोला, आपले लाडू तयार आहेत, थंड झालेत चांगले. आणि ह्या पहा, आता कळेल तुम्हाला की हा असा हातात मी घेतला तरी कळतोय की तो चांगला कडक झालेला आहे, आणि ह्याचा अगदी दाताखाली जाणारा कट्ट तुकडा मोडेल. आपल्याला अजून भरपूर पदार्थ बनवायचे आहेत, आपण भरपूर वेळा भेटणार आहोत, तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असालच आणि असेच व्हिडिओ माझे पाहत राहा. आणि मला आशा आहे की तुम्ही मला सबस्क्राईब कराल, लाईक कराल.